अन्यायाविरोधात महिलांची एकजूट हवी, उत्तम पाटील यांची प्रतिक्रिया, पडलीहाळे ते हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन। महिला आणि युवकांचा वापर केवळ राजकारणासाठीच करण्यात आला आहे। महिलांच्या मतावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी महिलांच्या समस्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे आता महिलांनी अन्यायाविरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन बोरगाव PKPSचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी केले। ते श्री उत्तम पाटील युवा शक्ती व अरिहंत परिवार यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम व कोण होणार लखनापूर व पडलीहाळमधील होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक मधुकर पाटील यांनी केले, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी हे होते। पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले, कोणतेही राजकीय पद नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य केलेले असून येणाऱ्या काळामध्ये मतदान स्वरूपातील जन आशीर्वाद देऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले। वंचित आहेत, शोषित आहेत या लोकांचा कदापि या लोकांनी विचार केला नाही, परंतु आम्ही गेली 4-4.5 वर्ष अरिहंत उद्योग समूह आणि उत्तम पाटील युवा शक्तीच्या माध्यमातून महिला असून देत, युवक असून देत, शेतकरी असून देत, कार्मिक असून देत, या प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत प्रामाणिकपणाने पोहोचण्याचा प्रयत्न या 4-4.5 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। आज अरियनच्या माध्यमातून आपल्या भागातला ऊस असेल, मला सांगायला अत्यंत अभिमान होतो की लखनापूर आणि पडल्यापेक्षा लखनापूर या गावातून हायेस्ट ऊस अरियंत शुगर फॅक्टरीला या ठिकाणी या 2 वर्षामध्ये गेलेला आहे। या उसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ही लोक राजकारण करण्यामध्ये मागं पुढे कधी बघितले नाहीत। जे शेतकऱ्यांची प्रश्न आहेत, जे आज शेतकऱ्यांची अडचण आहे, हे सुद्धा त्यांनी कधी लक्षात घेतलं नाही। प्रत्येक घटकातल्या लोकांना असं नुसतं आश्वासनं देऊन निवडणुकीपुरतं वापरून त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडून देण्यात आलेलं आहे। आज महिलांसाठी तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे की काय केलंय त्यांनी। आता सुनील कांबळेने सांगितले की दवाखान्याची अवस्था आपली काय आहे ती। निपाणी हे शहर आज जिल्ह्यामध्ये 2 नंबरचं शहर आहे। बेळगाव नंतर गोकाक आणि निपाणी ही 2 शहरं आपल्या जिल्ह्यामध्ये मोठी आहेत, आणि विशेष करून निपाणी हे शहर आपल्या हायवेवरती आहे। निपाणीचा सर्वांगीण विकास आणि त्याच्याकडे जर शहराकडे जर बघितलात तर अनेक गोष्टींपासून हा शहर अजून सुद्धा वंचित आहे। तिथं महात्मा गांधी हॉस्पिटल हे आरोग्य केंद्र सरकारी आरोग्य केंद्र आहे, परंतु या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये महिलांसाठी कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे। आज महिलांना तेवढ्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, आपल्या खिशातून पैसे त्या ठिकाणी खर्च करावे लागतात, याचा सुद्धा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे। आपली जबाबदारी नाकारून चालणार नाही। माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले, कोणतेही निवडणूक ज्यावेळी महिला व युवक हातात घेतात त्यावेळी विजयाचा गुलाल नक्कीच उमेदवाराच्या अंगावर पडतो। उत्तम पाटील यांना प्रत्येक गावामध्ये युवक व महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळामध्ये निपाणी मतदारसंघाचे आमदार हे उत्तम पाटील असणार असल्याचे सांगितले। ते म्हणाले त्यांच्याकडे अप्रोच झाल्यानंतर म्हणाले तुमच्यावर टीका करायच्या निवडून येते बरोबर आहे, पण ती चूक मी 18 साली दुरुस्त केली आणि आता 23 साली पण दुरुस्त करायला लागले। एक प्रश्न असा आहे की संजय स्वामींनी सुद्धा ओळखलं पाहिजे की आपली निवडणूक बिनविरोध कशी झाली। थोडा मागचा इतिहास बिनविरोध कशामुळे झाला, प्रश्न असा आहे, त्रास खूप झाला त्यांना, वैयक्तिक त्रास झाला, त्यांच्यावर केसेस झाल्या, पत मंजूर करून दिली, पण नुसती पत मंजूर करून वाटण्यासाठी सुद्धा जे 7-12 उतारे होते ते 7-12 उतारे पण गोळा केले। पण आता काय सांगायचं तुम्हाला, या आमदार अशा आहेत की त्यांना एखादी गटार जरी सुरू करायची असेल
तरी सुद्धा नगरपालिका आधी त्यांची परमिशन घेऊनच गटार पाडू शकते, नगराध्यक्षाला पण अधिकार नाही. हे सगळ्या नगरसेवकांना आणि सगळ्याची उद्घाटनं फक्त आतापर्यंत त्यांनी संडासचं तेवढं उद्घाटन केले नाही तर बाकी सगळ्यांचं उद्घाटन केलं. यावेळी PKPS चेअरमन संजय स्वामी, दयानंद भराडे, सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. चार वर्ष सात महिने नुसता खड्ड्यात न फिरायचं आणि पाच महिने नुसता कुटी 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 ऐकून मरायचं असं चालय कनू. मग मला सांगा नेमकं तुम्ही मतदान करणार कुणाला? वाय 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 करत आजी भेटलाच आमची आजी नुसता भोपळ्यात करून पळायची लागली आजी गाठच पडून की वागायला. तुम्ही वागाय लक्षात घ्या कारण लोकशाहीनं तुम्हाला हक्क दिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. संविधान ज्यावेळी अंमलात आलं त्यावेळी संविधान ज्यावेळी अंमलात आल्यानंतर आल्यानंतर अक्कानू तुम्हाला पहिल्यांदा मताचा हक्क तुम्हाला कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केला या भारतीय संविधानानं बहाल केला अक्कानू. आणि मग त्याचा दुरुपयोग वाला अक्कानू आता का नाही हे विचारणार कोण साहेब तुम्ही? म्हणजे पाहिजे आणि सगळा हात जेवढा वडिलांनी पुरविला नसेल तेवढा उत्तम अण्णांनी माझा हात पुरविला. आज मी अभिमानानं सांगतो पण मधल्या काळात काहीतरी अडचणीमुळं गाव एक करून मी PKPS पाच वर्ष झाले चेअरमन आहे. मी सर्व पडल्या ग्रामस्थांचा ज्यांच्या ज्यांच्या नावावर 7-12 उतार आहे त्यांची सर्वांची माफी मागतो. पाच वर्षात मी त्यांना पद वाढवून देऊ शकलो नाही, काही राजकीय त्यात आलं त्यामुळे वाढवू देऊ शकलो नाही. पण आत्ता काय तर मार्ग निघाला आणि काय तर होईल म्हणून आम्ही पक्षांतर केलं तरी पण काही उपयोग झाला नाही आमचा. आणि अण्णाच आमचं मार्गदर्शक इथून पुढे पण असणार. अण्णामधल्या काळात काय तर आमच्याकडनं. या कार्यक्रम प्रसंगी पडली हाळ प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघाचे चेअरमन संजय स्वामी व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी भाजप गटाला सोडचिठ्ठी देऊन उत्तम पाटील गटामध्ये जाहीरपणे पक्ष प्रवेश केला. होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे मान्यवरांचे हस्ते देण्यात आली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, नगरसेवक दत्तात्रय नाईक, शौकत मनेर, संजय पावले, दीपक सावंत, दिलीप पटाडे, राजू पाटील, गाव कामगार निरंजन पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, बेबीजान शिरकोळी, प्राध्यापक मधुकर पाटील, संतोष मोरे, PKPS चेअरमन संजय स्वामी, संजय जाधव, दिनेश भोसले, सचिन पाटील यांच्यासह श्री उत्तम पाटील युवा शक्तीचे पडली हाळ व लखनापूरमधील सर्व कार्यकर्ते, युवक मित्र, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.